आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, युद्धामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी भारत सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार आपल्या 4 मंत्र्यांना वेगवेगळ्या देशांच्या सीमांवर सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे आणि अशामध्येच शेकडो विद्यार्थी मायदेशामध्ये आता परतत आहेत. या ऑपरेशन गंगावर विरोधकांकडून चमकोगिरीची टीका होते. संकट काळातही आपला अजेंडा पुढे रेटण्याचा भाजपकडून केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचं विरोधकांनी म्हटले. अशातच C-17 या विमानातला एक व्हिडिओ समोर आलेला आहे. भारतीय लष्कराच्या या विमानामध्ये संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी भारत माता के जयच्या घोषणा दिल्या. त्याला विमानातील विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. मात्र जेव्हा मंत्री महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबादची घोषणा दिली तेव्हा मात्र विद्यार्थ्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. पुन्हा भारत माता की जय घोषणा दिल्यावर विद्यार्थ्यांनी उत्साहामध्ये घोषणा दिली. भारतीय लष्कर या विद्यार्थ्यांना युद्धभूमीतून मायदेशी आणतंय. अशामध्ये मोदी सरकारचे मंत्री विमानामध्ये जाऊन आपल्या सरकारचं आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत. मुळामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो मुलांना ते ज्या ठिकाणी अडकलेत तिथून त्यांची सुटका करणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. मुलांना युक्रेनच्या शेजारील देशांच्या सीमांवर बोलावून तिथे मंत्री पाठवून आणि तिथून विमानांनी मायदेशामध्ये आणणं याला रेस्क्यू ऑपरेशन कसं म्हणायचं असाही प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. If this government is getting Indian citizens out, it is not doing anybody a favor. It's their job. It's the job of the government of India to protect the life and liberty of Indian citizens and stop giving these sanctimonious homilies. You end up looking really silly. I don't even know whether these ministers actually watch themselves after they have done this gig. Frankly, it looks very absurd. It's really demeaning.